नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या आपल्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती मी आपण सर्वांचं मनापासून इथे स्वागत करत आहे. एम पी एस सी रिलेटेड एक बातमी आलेली आहे, त्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघा. चला तर मग न्यूज काय आहे ते बघूया. परीक्षांसाठी एम पी एस सीची लगबग, तापमापक निर्जंतुकीकरणासाठी निविदा प्रक्रिया. तर बघा, आत्ताच अलीकडेच 13 सप्टेंबरलाच पेपर होणार आहे असं कन्फर्म झालेलं आहे. जे काही परीक्षा केंद्र आहेत ते निर्जंतुकीकरणासाठी, तापमापक याच्यासाठी निविदा प्रक्रिया ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. नेमकी न्यूज काय आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवते. विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये असताना आणि त्या होणार की नाही याबाबत संभ्रम असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं मात्र सप्टेंबरमधील राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली आहे. आपण बघतो आहे आल कोरोनामुळे जे काही पेपर घ्यायचे की नाही अंतिम वर्ष विद्यापीठाचे, त्याच्याबाबतच सर्वोच्च न्यायालयामध्ये कोणता निर्णय झालेला नाही आहे. त्यातच आपल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आपली जी परीक्षा होती राज्यसेवेची ती सप्टेंबरलाच होणार आहे, त्यासाठीचं जे नियोजन आहे ते सुरू त्यांनी केलेलं आहे. परीक्षेचं कशा परीक्षा होणार त्याबाबत, तर परीक्षा केंद्रामध्ये निर्जंतुकीकरण, सॅनिटायझर खरेदी, तापमापकाच्या खरेदीसाठी लोकसेवा आयोगानं एक निविदा प्रक्रिया राबवली आहे. कोरोनाच्या कालावधी असल्यामुळं त्यासाठी लागणारे जे काही सॅनिटायझर्स असतील, जे तापमापक आहेत, त्याची जी खरेदी आहे त्यासाठी निविदा प्रक्रिया आयोगानं मागवलेली आहे. आणि जो काही संसर्ग आहे परीक्षा केंद्रावरती तो टाळण्यासाठी जे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत ते केले जाणार आहेत. परीक्षा केंद्राची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येणार असून उमेदवार आणि परीक्षा केंद्रावरील सर्व कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर्स, मुखपट्टी, हातमोजे दिले जाणार आहेत. तर जे काही इनिशियल प्राथमिक ज्या गोष्टी आहेत, सॅनिटायझर असेल, हातमोजे असतील, मास्क असेल, या सर्व ज्या गोष्टी आहेत ते परीक्षा केंद्रावरील जे काही कर्मचारी आहेत त्यांना दिल्या जाणार आहेत. आणि जे थर्मल स्कॅनर आहेत त्याच्याद्वारे जे टेम्परेचर आहे, तापमान, ते त्या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे. आणि एखादं जर उमेदवाराला कोरोनाची जर सिम्पटम्स आढळले किंवा लक्षणं आढळली तर त्यांना स्वतंत्र व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात येणार असल्याचं आयोगानं सांगितलं आहे. तसेच बघा, परीक्षेला जर बनावट उमेदवार बसण्यासारखे जे गैरप्रकार होते ते रोखण्यासाठी प्रत्येक उमेदवाराची मेटल डिटेक्टरद्वारे पडताळणीही करण्यात येणार आहे. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आयोगाकडून सेवा पुरवठादार निवडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे. आणि आयोगानं सुधारित वेळापत्रकाप्रमाणे राज्यसेवेची जी पूर्वपरीक्षा 13 सप्टेंबर 2020 घ्यायचं ठरलेलं आहे आणि जी दुय्यम सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आहे ती 11 ऑक्टोबरला होणार आहे. आणि जी अभियांत्रिकी महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिस जी एक्झाम आहे ती एक्झाम 1 नोव्हेंबरला होणार असल्याचं जाहीर केलेलं आहे. तर या न्यूजमधून फक्त एवढंच समजलेलं आहे की जे काही परीक्षा केंद्र आहेत पुणे असतील किंवा इतर ज्या मोठ्या सिटीज आहेत त्या ठिकाणी जिथे मुलांचे केंद्र आहेत तिथे निर्जंतुकीकरण आणि या सर्व ज्या काही गोष्टी आहेत ज्या की कोरोनासाठी गरजेच्या आहेत त्या करण्याची सुरुवात आता त्यांनी केलेली आहे. म्हणजे पेपर जो आहे तो 13 सप्टेंबरलाच पेपर हा होणार आहे. आणि असं कुठंतरी वाटत होतं की बाबा पेपर ऐनवेळेस कॅन्सल करतील वगैरे असं कुठंतरी वाटत होतं, कारण कोरोनाची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आयोग कसा पेपर घेईल काय हे जे प्रश्नचिन्ह अजून कुठंतरी मनात होतं की त्यांनी सांगितलं होतं की पेपर त्याच दिवशी होणार आहे 13 सप्टेंबर, तरीही कुठंतरी मनामध्ये असं वाटत होतं की अरे नाही पेपर कदाचित कॅन्सल अजून पण होऊ शकतो. तर असं काही होणार नाही आहे, गाफील राहू नका. पेपर जो आहे तो 13 सप्टेंबरलाच होणार आहे. तसेच बघा, जे सहसचिव आहेत सुनील अवताडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे, त्यांनी काय सांगितलं आहे, उमेदवारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक ती दक्षता घेऊन परीक्षा आयोजन करण्यात येणार आहे आणि देशपातळीवर परीक्षेच्या आयोजनासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न होतो आहे. म्हणजे जे मुलं आता या ठिकाणी आपण एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी योग्य ती दक्षता त्या ठिकाणी घेतली जाणार आहे आणि पेपर त्या ठिकाणी घेतला जाणार आहे, असं सुनील अवताडे सहसचिव महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसेच बघा, राज्यसेवेची पूर्वपरीक्षा ही 13 सप्टेंबरला होणार आहे आणि जी दुय्यम सेवा आहे संयुक्त पूर्वपरीक्षा ती 11 ऑक्टोबरला होईल आणि जी अभियांत्रिकीची पूर्वपरीक्षा आहे जी एम पी एस सी घेते ती होणार आहे 1 नोव्हेंबरला. तर त्या ठिकाणी कोरोनाच्यासाठी जे प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे ती त्या ठिकाणी केली जाते. तसेच परीक्षा केंद्रावरील जे कर्मचारी आहेत त्यांना सॅनिटायझर, मास्क, मुखपट्टी, हातमोजे देणार आहेत आणि जे तापमान आहे ते त्या ठिकाणी मोजलं जाणार आहे.
आणि जी काही केंद्र आहेत, सेंटर्स आहेत आपली, त्याची स्वच्छता आणि जे सॅनिटायझेशन असेल, थर्मल स्कॅनर असेल, त्यासाठी ती टेंडर आहे, जे निविदा प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर असं मनात कुठंतरी शंका होती की ऐन वेळेस पेपर कॅन्सल होतो की काय, परीक्षा होणार नाही असं आयोग सांगेल की काय, तर त्या गोष्टीला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पेपर हा 13 सप्टेंबरलाच होणार आहे, तर गाफील राहू नका. सर्वांनी आपला जो अभ्यास आहे तो पूर्ण कम्प्लीट करून घ्या. तुमच्या ज्या काही रिव्हिजन्स असतील त्या पूर्णपणे कम्प्लीट करून, तुमचे जे काही क्वेश्चन्स पेपर असतील ते सॉल्व करून, तुम्ही तुमचा स्कोअर आणि तुमचा जो अभ्यास आहे तो जास्तीत जास्त आता करा. पेपर 100% हा 13 सप्टेंबरला होणार आहे. ह्या बातमीतून ते आता 100% क्लिअर झालेलं आहे. सो सगळ्यांनी आपला जो अभ्यास आहे तो कम्प्लीट करा आणि कोणत्याही भ्रमात राहू नका की अरे ऐन वेळेस आता पेपर खरंच कॅन्सल होईल वगैरे, असं काही होणार नाही आहे. या न्यूजनं ते कन्फर्म केलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त तो शेअर करा, जेणेकरून त्यांनाही समजेल की पेपर हा 13 सप्टेंबरलाच होणार आहे. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.